महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत. आज दुपारनंतर राज्याच्या अनेक जिल्ह्यात वाढणार पावसाचा जोर, पाहूया सविस्तर माहिती. महाराष्ट्रात काल मान्सूनचं आगमन झालं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 3 दिवसात मान्सून मुंबईसह विदर्भ तसेच मराठवाड्यात धडकतील. त्यामुळे शनिवारपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता दुपारनंतर कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर नंदुरबार जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.